असं वाटायला लागतं की जसं काय पाऊसच पडेल असं जाऊन घडलंय सगळं. नमस्कार मित्रांनो, आता वाजले सकाळचे 11:41. सर्वांना गुड मॉर्निंग आणि वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता मी बसलेलो आहे किचनमध्ये. हा श्री, आई, काही दीपाली आणि आमच्या लाडले खरू राहिले काहीतरी उच्चापात्या आज. आणि सर्वांना, सर्वात विशेष म्हणजे सर्वांना गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, म्हणजे मी आलो होतो रात्री 2 वाजेला, मी घरी पोचलेलो होतो. आणि जेव्हा मी म्हणजे कालचा ब्लॉग जो एंड केला आहे, तर मी तो धुड्यात म्हणजे जेव्हा एंट्री करून आम्ही बसलेलो होतो आम्ही तेव्हाच केला. तर आम्ही तिथून म्हणजे आम्ही बराच वेळ आम्ही टाईमपास केला, आम्ही 1 तास तिथं टाईमपास केला. तर आम्ही पोचलो आम्ही रात्री 2 वाजेला घरी, 2:30 वाजेला आम्ही घरी आलो होतो. तर आता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ केली, तर रात्री म्हणजे रात्री झोपलो मी 3 वाजेला. श्री श्री चॉकलेट मागतोय तर दिवाळी त्याला असं करते म्हणजे तो ब्लॉगला आवाज नको यायला म्हणून. तर ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ जॉक. आपलं सोडून दे, जाऊ दे तिकडं. तर रात्री आम्ही म्हणजे उशिरा झोपलो होतो म्हणून म्हणजे जोड जोड मी आलो किती 2:15 ते 2:30 आम्ही आलो. आल्यानंतर 2:30 मी म्हणजे झोपलो फ्रेश वगैरे होऊन. तर आता मी उठलो आहे, आता म्हणजे उठायलाच मला उशीर झाला, मी उठलो 10:30 वाजेला. तर आता म्हणजे माझे 2-3 काम आहेत, काही मित्रांकडे पण जायचं आहे मला, तर ते मी करण्यासाठी जातो आहे. आणि आमच्या घरामध्ये एक नवीन कारागीर आलेले आहेत, तर ते करतायत मस्ती. आणि जे आमचे एकदम नालायक काय करतोय, ऍक्च्युली आता झालेलं काय, श्रीला पण सर्दी ताप तेजस तर ठीक आहे, आता थोडा कव्हर झाला आणि मस्ती करत होते तिकडं. आणि आईला पण सर्दी काय, खोकला काय, ताप, दीपळीला पण तसं आहे. आणि आता मग तू ते लावून गेल, तिरंगा लावला, तू तिरंगा लावला होता ना तू, आता त्याच्याने काही होत नाही. तर यांचं आज झेंडावंदन होतं स्कूलला, तर याला तर सुट्टी होती आणि श्री गेलेला होता झेंडावंदनला. तर आता ॲक्च्युली आता काय, आता पप्पांची पण तब्येत बरी नाही आहे, पण ठीक आहे, पप्पां ते गेलेले होते काल हॉस्पिटलला, तर आज थोडंफार बरं वाटतं म्हणून ते आज लग्नाला गेलेले आहेत माझ्या मामांच्या गावाला. तर बघूया जे काही आहे, तर भेटूया मित्रांनो दुपारून. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो, आता वाजले तर 5:30. आणि आता मी, आई आणि मी, आम्ही जातोय दोघेही मार्केटमध्ये, थोडीशी काही बाजार वगैरे काही करायचा होता आईला. आणि आज सकाळपासून मी म्हणजे निघालो होतो, तर काही कामं होते माझे आणि तेजसचं काही कॉस्ट्युम वगैरे होती जे पोस्टमन तो बनलेलं होतं स्कूलमध्ये, तर ते द्यायला गेलेलो होतो मी. आणि अजून काही 2-3 कामं होते, तर ते पण झाले आहेत. ते दोघं ते कामं संपवून आलो होतो मी दुपारी आणि जेवण करून थोडा झोपलो होतो. तर आता उठलेलो आहे आणि मी बघू शकता डोळे माझे थोडेफार सुजलेले आहेत. तर झोपही माझी काल रात्री पूर्ण झालेली नाही आहे आणि आताही झालेली नाही आहे. तर मित्रांनो, आता आई आणि मी आम्ही दोघे जातो आहे आता मार्केटला. तर ठीक आहे, भेटूया आपण थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आता आम्ही, आई आणि मी जातो आहे आम्ही मार्केटला दोघेही. आणि आज आहे ना काय झालं आहे की आज पप्पांची आधीच तब्येत बरी नव्हती, त्यांना आधीच ताप होता. आणि आज परत त्यांनी त्या तापात डोकं वगैरे धुतलं, आंघोळ वगैरे केली, तर त्यांना जो जी त्यांची आज तब्येत जी बरी झालेली होती, काल जी बरी झालेली होती, ती आज परत बिघडली, आज परत त्यांना ताप झाला आहे. तर बघू, डॉक्टर तो अजून आलेलं नाही आहे तिकडं, घरासमोर डॉक्टर असतात आमचे पण ते पण इथं नाही आहेत. बघूया आता. काय काय घ्यायचं आहे? भाजीपाला घ्यायचं आहे, अंडे आणायचे, कांदे घ्यायचे. तुला बरं वाटतंय का? आता ना मित्रांनो, इकडं ना म्हणजे आमच्या गावाकडे जे आहे दोंडाच्या
इकडं वातावरण एवढं जास्त म्हणजे कमी झालेलं आहे की म्हणजे खूपच थंड वातावरण होत चाललं आहे आणि त्याच्यामुळे ना व्हायरल इन्फेक्शन खूप लवकर होत आहे आणि त्याचाच प्रकार झाला आहे तेजसला पण श्रीला पण पप्पांना पण आईला पण दीपाळीला पण सगळं म्हणजे आणि तिकडं पुण्याकडं नाही एवढं इतकं थंड वातावरण नाही तिकडं पण इकडंच जास्त झालेलं आहे इकडे ना आणि आता परत थोडंफार क्लायमेट आज होतं थोडंफार ऊन होतं बऱ्यापैकी पण आता आहे ना आता टी व्हीवरती न्यूज चाललेली होती की येत्या 2 फेब्रुवारीपासून परत कदाचित थंडीची लाट येऊ शकते तर त्यांनी असे न्यूज वगैरे दिलेली तर बघूया आता यावर्षी ना असं म्हणजे थंडी पण एकदम मध्येच कमी होते मध्येच वाढते मध्येच ऊन कडक ऊन पडत परत एकदम थंड वातावरण होऊन जात असं वाटायला लागतं की जसं काय पाऊसच पडेल असंच होऊन घडलं आहे सगळं इकडनं घ्यायचंय का इकडनं घ्यायचंय का इकडं गाडी पार्क करता येत ना आज गुरुवार आहे एवढं वजन पुढे ठेवून घेतलं त्या माणसाने गाडीवर मोटरसायकलवर गाडी फिरवता येत नाही त्याला मित्रांनो आता आई आणि मी आता म्हणजे सायंकाळी आलो होतो घरी आम्ही आलो होतो आम्ही जवळजवळ 8-1 वाजेला आम्ही घरी येऊन गेलो मार्केटमधनं पण माझं एक म्हणजे फ्रेंडसोबत माझं थोडं काम होतं त्यामुळे मी परत मार्केटमध्येच गेलेलो होतो त्यामुळे उशीर झाला आणि आता वाजले तर 9:15 रात्रीचे तर ठीक आहे मित्रांनो आता जेवण वगैरे करून थोडा आराम वगैरे करेल कारण की उद्या परत मला म्हणजे आराम तर नाही करता येणार पण कारण की मला आजचा पण आणि कालचा पण माझा एक व्लॉग एडिट करायचा बाकी राहिलेला आहे कारण की काल पूर्ण रात्री मी ट्रॅव्हलिंगला होतो त्यामुळे मी व्लॉग एडिट करू शकलो नाही आणि दुपारी मी करणार होतो पण थोडा झोप लागली होती म्हणून मी झोपलेलो होतो तर ठीक आहे मित्रांनो आता मी जेवण वगैरे करून ते व्लॉग वगैरे एडिट करतो आणि आता येईलच नवीन व्लॉग तर मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत शुभरात्री आणि प्लीज आले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्या तोपर्यंत गुड नाईट टाटा बाय टेक केअर सी यू सून